माझं खूप आधीपासून हे एम होतं, स्वप्न होतं की मला प्रोडक्शन करायचं आहे. प्रत्येक कपलचा कोणाचाही बिझनेस असेल तो सिमिलरली ह्याच्याप्रमाणेच आपल्या एक संसाराप्रमाणेच चालतो. कारण की बिझनेसमध्येही तुमचे दोन व्ह्यूज असतात, दोन्ही व्ह्यूज पण इम्पॉर्टंट असतात, त्याच्यावरती डिस्कशन होणं गरजेचं असतं. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लच्चप मराठी. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या निमित्तानं जी निर्माती मंडळी आहे त्यांना भेटूयात. बघा कोण आहे. शर्मिष्ठा नव्हतं आहे आपलं सोत. कशी आहे शर्मिष्ठा? मी मस्त मस्त मजे. आणि नव्या भूमिकेत आहे सध्या असं म्हणावं लागेल. आणि आम्ही सेटवर आलो आहे आणि कलाकारांशी बोललो. तुझी काय एक्साइटमेंट आहे सध्या? बापरे, खरं तर मी सांगूच शकत नाही आहे, कारण आज पहिला एपिसोड टेलिकास्ट व्हायचा आहे. तो बघितला आहे मी, पण तो मला आवडणं किंवा न आवडणं ह्याच्यापेक्षासुद्धा रसिक प्रेक्षकांना तो आवडणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे खूप एक प्रयत्न केलेला आहे की तो लोकांना आवडू दे. एक नवीन काहीतरी विषय घेऊन आलेलो आहोत. मी तेजस पण जॉईन करतो. हाय तेजस. पण तर त्यामुळे खूप धाकधूक आहे आत्ता सध्या दोघांच्याही ठिकाणी, म्हणजे आम्ही करून आता झालेलं आहे. आता बघा काय होतं रिझल्ट. भावना, एक्साइटमेंट म्हणजे प्रचंड आहेत. म्हणजे आता सगळं, म्हणजे आमच्याकडनं तयारी सगळी झालेली आहे. आम्ही सगळं प्रेझेंट केलेलं आहे समोर. आता प्रेझेंट केल्यानंतर ते समोर सगळ्यांना, म्हणजे प्रेक्षकांना आणि सगळ्यांना ते आवडतं आहे नाही आवडत आहे ह्याच्या रिॲक्शनची आम्ही खूप वाट बघतो आहे. तर त्यामुळे खूप धाकधूक आहे त्या गोष्टीची. मालिका म्हटलं की सातत्याने त्याचे टेलिकास्ट एपिसोड्स असतात. अर्थात चित्रपट एक तो प्रोजेक्ट असतो, तो झाला, रिलीज झाला, त्याच्यानंतर कदाचित ते, पण हे सातत्याने समोर येत असतं आणि त्यामुळे ती एक वेगळी प्रोसेस आहे. ती प्रोसेस तुमच्यासाठी कशी राहिली? खरं तर म्हणजे माझ्यासाठी ही प्रोसेस नवीन नाही आहे, कारण मी गेली कित्येक वर्ष ही टेलिव्हिजनमध्येच मी काम करते आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही प्रोसेस खूप फॅमिलियर आहे. पण प्रोसेस माहिती असणं आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये उतरणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो हे मला आत्ता ऑफकोर्स गोष्टी कळत आहेत. म्हणजे जवळजवळ मी असं म्हणेन की 60% मला ती प्रोसेस कशी चालती आहे ती पण माहिती होती, पण 40% त्याच्यात उतरल्यावर ती लक्षात आली. त्यामुळे ती खूप असं, म्हणजे काय म्हणतात त्याला, डिफिकल्ट पण आहे ते. पण जसं मी म्हटलं की म्हणजे आत्ताही मी तेच म्हणते आहे की माझं पॅशन ॲक्टिंग किंवा हे क्षेत्र असल्यामुळे मला बरोबर ती वाट मिळून जाते. मी तरुण जाती आहे त्यात. पण तुमची खऱ्या आयुष्यातली ही जोडी आहे आणि ती आता कामामध्ये कशा त्याच्यामध्ये इनपुट्स मिळतात आणि त्याचा फायदा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने होतो? तर बेसिकली हा आमचा बिझनेस, कोणाचाही, मला तरी असं वाटतं प्रत्येक कपलचा कोणाचाही बिझनेस असेल तो सिमिलरली ह्याच्याप्रमाणेच आपल्या एक संसाराप्रमाणेच चालतो. कारण की बिझनेसमध्येही तुमचे दोन व्ह्यूज असतात, दोन्ही व्ह्यूज पण इम्पॉर्टंट असतात, त्याच्यावरती डिस्कशन होणं गरजेचं असतं. डिसिजन माईट बी दोघांपैकी एकाचं असतं की दोघांचे मिक्स होऊन डिसिजन येतं. तर त्यामुळे कुठे ना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करणं, कुठे ना कुठेतरी ॲक्सेप्टन्स आणणं, ह्या गोष्टी सगळ्या सेम असतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की हां, हे कुठे ना कुठेतरी एक थिन लाईन आणणं गरजेचं असतं जेव्हा एक कपल काम करतं. प्रोफेशनल लाईफच्या काही ज्या घडामोडी आहेत त्या पर्सनल लाईफवरती आणू नये आणि पर्सनल लाईफच्या प्रोफेशनलवरती आणू नये, हे बेसिकली आहे. आणि आजपर्यंत त्यातल्या त्यात आम्ही ते अजूनपर्यंत तरी पाळतोय. शर्मिष्ठा, तू असं मगाशी म्हटलीस की तू मालिका क्षेत्रात आहेस, तर त्या गोष्टीचा, त्या प्रोसेसचा याच्यात कशा पद्धतीने तुला उपयोग होतो? बऱ्याच गोष्टींची टेक्निकल गोष्टी असतात किंवा बाकी गोष्टी असतात त्या माहिती असतात. काय होतं की माझं खूप आधीपासून हे एम होतं, स्वप्न होतं की मला प्रोडक्शन करायचं आहे. त्यामुळे जेव्हापासून मी मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा एक वर्षांनी, म्हणजे मी असं म्हणेन की 2008 साली मी या क्षेत्रात प्रोफेशनली आले. लहानपणापासून नाटकांमध्ये कामं ही अविरत करत होते मी, पण प्रोफेशनली 2008 आल्यानंतर मला अजूनही आठवते 2009 मी प्रत्येक ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी मी काम करायचे त्या त्या ठिकाणी मी प्रोडक्शनवाल्यांबरोबर बसा, काय काय चाललं आहे, जेव्हा माझा सीन नाही आहे तेव्हा गप्पा मारून झाल्या, झोपा काढून झाल्या की मग उरलेला वेळ जातो. तर तुम्ही हे लोक काय करतायत, काय प्रोसेस आहे, क्रिएटिव्ह हेड काय बोलतो आहे, किंवा प्रोडक्शन करताना ऑन सेट प्रोडक्शनवाले काय काय करतायत, त्यांच्या येणाऱ्या अडचणी काय आहेत, त्याचबरोबरीने आर्टिस्टने येणाऱ्या अडचणी काय आहेत, कुठे ताळमेळ तो साधावा लागेल, हे हळूहळू मलाही कळत गेलं. त्यामुळे ही प्रोसेस मला जुनी नव्हती,
की मला तिथूनच मी ते शिकायला हळूहळू म्हणजे अ आ इ ई शिकायला सुरुवात केली होती. आजही मी असं म्हणणार नाही की ज्ञपर्यंत मी सगळं शिकलेले आहे, अजूनही त्याच प्रोसेसमध्ये आहोत रादर मी आणि तेजस दोघंही. पण आय होप की सक्सेसफुली ते रन करू शकू आम्ही. त्याची झलक आहे ना, इंटरेस्टिंग वाटते. आणि कॅरेक्टर्स म्हणजे आम्ही दोघं कलाकारांशीही बोललो, त्यांचे वेगवेगळे कॅरेक्टर्स आणि त्याबद्दल त्या कॉन्सेप्टबद्दल ही म्हणजे पूर्ण कॉन्सेप्ट आहे मधुगंधा कुलकर्णीची. म्हणजे विदाऊट हर हे पॉसिबलच नव्हतं. मी असं म्हणेन की स्टोरीमध्ये सुद्धा तिचा मोठा हात आहेच, कारण तिचीच आहे ती स्टोरी, म्हणजे तिने क्रिएट केलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये सुद्धा म्हणजे आम्हाला प्रोड्युसर होण्यासाठी सुद्धा तिचा यात खूप मोठा हात आहे, कारण ती प्रत्येक वेळी आम्हाला काय एक मिनिट आहे ती प्रत्येक वेळी आम्हाला सपोर्ट करत गेली. आणि मी तिच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते अजूनही फिल्म्ससाठी. मी आता वाळवी असू देत, आत्मपॅम्पलेट आत्ता जी येते ती असू दे, त्याच्या आधी खटला बिटला म्हणून होती, चिवची चौका असू दे, या सगळ्या ह्याच्यात मी प्रोडक्शनला सुद्धा तिच्याबरोबर असते. त्यामुळे मी असं म्हणेन की ही सगळी कॅरेक्टर्स तिने रंगवलेली आहेत आणि तिने ती इतक्या उत्तम पद्धतीने रंगवलेली आहेत की मधुगंधा कुलकर्णीविषयी मी काय सांगावं, सगळ्यांना ऑलरेडी तिने प्रूव्ह करून झालेलं आहे. त्यामुळे ते सगळी उत्कंठा वाढली की कशा पद्धतीने असणार आहे, कारण असं होतं ना प्रेक्षकांना अगदी पहिल्या भागापासूनच आवडते मालिका आणि ती सातत्याने ते कनेक्ट होतात. आणि हे या मालिकेच्या बाबतीत घडू दे असं आपण अपेक्षा व्यक्त करूया. फिंगर्स क्रॉस. येस, खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.